नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशी विवाहाबाबत संक्षिप्त माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध सण उत्सव समारंभ याविषयी माहितीपूर्ण व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तुळशी विवाह हा हिंदू परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे। कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे। नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशी विवाहाबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध सण उत्सव याविषयी माहितीपूर्ण व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तुळशी विवाह हा हिंदू परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे। कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे। कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात। असे मानले जाते की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो। भगवान विष्णूच्या जागृतीचा उत्सव म्हणजे प्रबोध उत्सव। हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकत्रित केले जातात। या दिवशी भगवान विष्णू यांचा विवाह तुळशी मातेसोबत केला जातो। सजवलेल्या तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्याशी विवाह लावला जातो। प्रबोधिनी एकादशीपासून तुळशी विवाहास प्रारंभ होतो। भगवान विष्णू यांना तुळशी खूप प्रिय आहे। तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते। हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे। तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे। बहुतेक हिंदू कुटुंबांच्या अंगणात तुळशी वृंदावन असते। तुळशीचे अनेक औषधी उपयोग देखील आहे। वारकरी बांधव आजन्म गळ्यात तुळशी माळ धारण करतात। तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे। हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते। मित्रांनो, ही माहिती आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।